हॅलो गाईज, माझं नाव गौरव. मी तुम्हाला आज मेमरी ड्रॉइंग या सब्जेक्टसाठी तुम्हाला फिगर ड्रॉइंग कसं करायचं, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एंट्रन्स एक्झाम देता सीईटीची, जी जजेस स्कूल ऑफ आर्ट किंवा यासारख्या वेगवेगळ्या मोठ्या इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला जी एंट्रन्स एक्झाम आहे, आता जी 9-10 तारखेला एंट्रन्स एक्झाम आता येणार आहे, त्या एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला ज्या प्रकारचं तुम्हाला ड्रॉइंग करायचं आहे किंवा ज्या प्रकारे तुम्ही फिगर ड्रॉइंग करायला पाहिजे, त्या रिलेटेड मी तुम्हाला तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवतोय. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले की ह्युमन फिगर, आता सिटिंग फिगर असताना ती फिगर कशी ड्रॉ करायची, आणि सिटिंग फिगरमध्ये सगळ्यात मेन प्रॉब्लेम येतात की बाबा गुडघा कसा ड्रॉ करायचा, आपला नी कसा ड्रॉ करायचा, किंवा सिटिंग फिगरचं थोडी साईड पोझिशन असेल तर साईड फेस कसा ड्रॉ करायचा, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा आणि या व्हिडिओला बघून तुम्ही त्याप्रकारे ट्राय करा की व्हिडिओ तुम्हाला जमतो काय. तुम्हाला प्रॉब्लेम आले तर मला माझा इन्स्टा आय डी आणि माझा व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता, त्यावर मी तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर मी ते तुम्हाला क्लिअर करेल. आणि अजून काही माहिती लागली तर मला कॉल करा, माझा नंबर सुद्धा त्यावर मेन्शन केला आहे. पहिले मी पेपरला एक वॉश देऊन घेतलंय पाण्याचा, लाईट वॉश, आणि त्यावरती मी आकाशाचे रंग म्हणजे लाईट ब्लू, पर्शियन ब्लू, अल्ट्रामरीन ब्लू असे कलर मी यूज करतो. त्यामध्ये कलर एकदम कमी वापरतोय, पाणी जास्ती वापरतोय, कारण की आपण हे जलरंग म्हणजे वॉटर कलर वापरतोय, त्यामुळे वॉटर कलरमध्ये तुम्हाला पाणी जास्ती वापरावं लागतं आणि कलर कमी वापरावा लागतो. एक तुम्हाला एक फिगर कशी रंगवायची, एक ह्युमन फिगर कशी रंगवायला पाहिजे तुम्हाला वेळेमध्ये, त्याचं तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतोय. मी थोडी तुम्हाला समजेल यासाठी थोडी स्लो स्लो दाखवतोय, तर तुम्ही जरा थोडं घाई केलं कामात तर चांगलं अजून राहील. थोडा ग्रे कलर मी टाकलाय, थोडं ढगाळ वातावरण पावसाचं म्हणून. आता हे काम करण्यासाठी मी आर्टिस्टचे वॉटर कलर्स यूज करत आहे. आता आपण बघूयात झाडाला कसा कलर करायचा. झाडाच्या आधी आपण फिगर कशी रंगवायची याच्याकडे लक्ष देऊया, त्यानंतर आपण बॅकग्राऊंडवर काम करूयात. तर फिगरचं काम करण्याआधी आपण फिगरसाठी म्हणजे एक स्किन टोन आपला बनवायचा, सगळ्यांसमोर जो प्रश्न असतो की स्किन टोन बनवायचा कसा, तर एक स्कॅरलेट रेड म्हणून एक शेड असते रेड कलरमधली, स्कॅरलेट रेड त्यामध्ये येलो अकर कलर मिक्स करायचा, आणि त्याचं एक योग्य प्रमाणात मिक्सर केल्यावर त्यात पाणी, त्याचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण 50% ठेवायचं कलरमध्ये, 50-60% पाण्याचं प्रमाण, आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा कलर, आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रंग सोडायचे. एक बाजूने तुम्हाला उजेड म्हणजे लाईट सोडून तुम्हाला एक बाजूने डार्क कलर सोडायचा आहे. या प्रकारचं तुम्हाला काम रंगलेपण करायचं आहे. आता एकदा मी बॉडी टोन घेतला तर तो पूर्ण चित्रामध्ये बॉडी टोन जिथे जिथे वापरायचा आहे तिथे मी बॉडी टोन पूर्ण देऊन घेतोय, कारण की त्यामुळे तुमचा एकसारखा रंग सगळीकडे जाईल नाही, तर हाताला वेगळा, पायाला वेगळा, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला त्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागणार नाही. व्हिडिओ पॉज कर, पॉज केले का प्ले, टाइम चालू ना. आता आम्ही फक्त बॉडी टोन एक टाकून घेतला, तर त्यामध्ये मला थोडा डार्क टोन करण्यासाठी मी रेड आणि ब्रंट सियाना दोन्ही रंग एकत्र करून डार्क शेड बनवली आहे. ओला ओला असतानाच मी त्यात हा कलर सोडतोय. हे महत्वाचं लक्षात घ्या की कलर ओला असतानाच तुम्हाला फ्लो टाकायचे, नंतर टाकले तर त्याचे तुम्हाला थोडे ढगढग तयार होतील किंवा पॅच येतील कलरचे जरा, तर ते बघण्यास तितकं चांगलं वाटत नाही. आणि हे मेमरी ड्रॉइंग आहे, त्यामुळे याला तुम्ही कलर स्मजिंग करा, हे पोर्ट्रेट ड्रॉइंग करत नाहीये तुम्ही, त्यामुळे तुम्ही दरवेळेस हे रंग मिक्सच केले पाहिजे किंवा मर्ज केले पाहिजे असं डोक्यात ठेवू नका. पॅच असले
तरी सुद्धा ते चांगलं दिसतं. आता याला सुकू देऊयात, तोपर्यंत आपण आता बॉडी टोन सोडून बाकीचे रंग देऊयात. आता आता शर्टला रंग कोणता द्यायचा? शर्टला आपण येलो कलर मध्ये काम करूयात. लेमन येलो, इंडियन येलो, क्रोम येलो असे या वेगवेगळ्या येलोच्या शेड्स आहेत. त्यात आता मी तुम्हाला लेमन येलो मध्ये दाखवतो. लेमन आणि इंडियन रेड, सॉरी इंडियन येलो, या दोघांचं कॉम्बिनेशन दाखवतो. जेव्हा माझा रंग ओला असेल त्याच वेळेस त्यामध्ये मी थोडस ब्रंट सियान ऍड केलं त्या कलरमध्ये आणि थोडा रेड सुद्धा मिक्स केलाय, त्यामुळे त्या कलरची डार्क शेड मिळाली. जिथे मी फ्लो माझे हे आहेत शॅडो आहेत किंवा फोल्ड आहेत त्या ठिकाणी मी हा कलर आता टाकतोय उरलेला, जेणेकरून तुमच्या चित्राला डायमेन्शन मिळतील. हे ओलं असतानाच कलरचे फ्लो टाकतो, जर नंतर टाकले तर तुम्ही तेवढं ते इफेक्टिव्ह वाटणार नाही, हे लक्षात घ्या. काही ठिकाणी मला जिथे कलर नको आहे तिथे मी थोडा कलर पिक करून घेतला. हा तुम्ही केला नाही केला तरी चालेल, आता प्रॅक्टिस आहे म्हणून मी करतोय. ते तुम्ही याचे जरा एक्सपेरिमेंट केलेत तर तुमचं काम होऊ शकतं त्या प्रकारे. ओके, आता आपण याचा या मुलाच्या तर पॅन्ट रंगवूयात. ब्रँड सियाना, ब्रँड अंबर आणि थोडा अल्ट्रामरीन ब्लू, फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू, या तीन रंगांचं कॉम्बिनेशन घेतलं मी. एक खाकी कलरची पॅन्ट आपण कलर करूयात. यामध्ये सुद्धा तुम्हाला पटकन डायमेन्शन साठी तुम्हाला पटापट कलर मध्ये खेळता आलं पाहिजे, की बाबा जिथे डार्क आहे त्या टायमाला मला थोडा डार्क कलर टाकता आला पाहिजे. ब्लू कलरचं जिथे आहे तिथे ब्लू कलर टाकता आला पाहिजे, जिथे डार्क टोन आहे तिथे. असं करून तुम्ही जेव्हा त्याचे फ्लो मध्ये काम कराल तेव्हा ते जास्ती तुम्हाला चांगलं होईल. आता मी मुद्दामून या मुलाचे कपडे आहेत जे ते कपड्यांचा रंग थोडा डार्कच ठेवलाय. तो जर डार्क ठेवला त्यामुळे काय होईल की माझं चित्र आहे ना, चित्र मी बॅकग्राऊंड लाईट ठेवलं तर ह्या माझ्या फिगरवर लक्ष चांगल्या प्रकारे केंद्रित होईल, म्हणजे फोकसमध्ये फिगर राहील आणि बाकी बॅकग्राऊंड माझा लाईट टोनमध्ये राहील, तर मग उठावदार माझी फिगर तयार होईल. त्यामुळे तुम्ही बघत असाल मी आता ऑलमोस्ट डार्क कलरमध्ये सगळं काम केलंय पॅन्टचं. जो टोन आहे तो कोणता कलर तोही मी तुम्हाला आता सांगितला, ब्रँड सियाना, ब्रँड अंबर आणि थोडा ग्रे कलर आणि अल्ट्रामरीन ब्लू यामध्ये थोडा टच दिला मी. तर त्यात पण डायमेन्शन असतात, पॅन्टचा कलर नुसतं एकसारखा ग्रे किंवा ब्राऊन नसतो, त्यात पण वेगळ्या प्रकारचे लाईट पडलेले असतात, तर त्या हिशोबात त्याचा अभ्यास करून मग तुम्ही कलर टाकायला पाहिजेत. आता हाच रंग ब्रँड सियाना थोडासा ब्राऊन टोन असा तुमचा केसांसाठी टोन तयार होईल, तो तुम्हाला केसांसाठी वरती देऊन टाकायचा आहे एक लाईट टोन. लक्षात घ्या, वॉटर कलरचं काम तुम्ही एका फ्लो मध्ये किंवा एका याच्यांमध्ये एका टाईपमध्ये तुम्ही करू शकत नाहीत, तर त्याला तुम्ही थांबून थांबून एक एक लेअर दोन लेअर असं तुम्ही त्यावर काम करायला पाहिजे. तर तुम्ही एकाच एकदाच तुम्ही डार्क टोन टाकाल तर लाईट होईल, मग तुमचं चित्र डल होईल, तर त्यामुळे चित्राचा फ्लो फ्लो मध्ये काम करायचं. आता बॉडी टोन मध्ये सुद्धा तो मी जेवढा दिला होता त्यामध्ये तो अजून लाईट झाला, आता त्यावर तो मला डार्क मध्ये काम करायचं आहे अजून. आता मी जे बुक आहे त्या बुकला आता कलर करतो. बुकला आता एक लाईट स्कॅरलेट रेड कलर मध्ये मी काम करतो, त्यामध्ये पण लाईट डार्क छटा दिसतील वेगवेगळ्या.
आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता असं दिसत आहेत, पण त्या जेव्हा तुम्ही आउटलाईन कराल तेव्हा ते पूर्ण तुमचं काम वेगळ्या प्रकारे दिसेल तुम्हाला. अजून त्यात पूर्ण सगळ्या प्रकारचे डायमेन्शन तयार होतील चित्रामध्ये. आउटलाईन तुम्हाला सीईटी याच्या हिशोबाने आउटलाईन करणं मस्ट आहे. नॉर्मली तुम्ही जेव्हा पोर्ट्रेट करतात किंवा लँडस्केप करतात तेव्हा तुम्ही आउटलाईन टाकत नसतात, कारण की निसर्गामध्ये कुठेही आउटलाईन नाही आहे. पण जेव्हा तुम्ही सीईटीचं काम करता तर वेळेअभावी तुम्हाला आउटलाईन टाकणं सोयीस्कर राहतं. आता हे सिंपल ट्रिक तुम्ही कसं करू शकतात त्याचा हा डेमो आहे. आता त्यानंतर मी आता बाकीचा रंग देऊन घेतो, म्हणजे आता मला खालची मॅट वगैरे करायची आहे तर मॅटसाठी कोणता कलर येईल तो मी आता कलर देऊन घेतोय. थोडा रेडिश व्हायलेट टोन बनवलाय, खाली डल टोन आहे थोडासा, जास्त ब्राईट कलर नाही टाकला. कारण जर मी इथे ब्राईट कलर टाकले तर माझ्या चित्राचं सगळं लक्ष या मॅटवर वगैरे किंवा दुसऱ्या ठिकाणी जायला नको, म्हणून या हिशोबात मी जरा डल टोन मध्ये काम करतो. त्यामुळे तुम्हाला ग्राउंड तयार होतो ह्या एका गोष्टीमुळे. त्यामध्ये पण मी थोडे डायमेन्शन टाकतोय, त्यामुळे थोडा ग्रे आणि ब्लूचे थोडे त्यात एक दोन फ्लो सोडतोय मी. त्याने काय होईल की माझ्या चित्रात मला नंतर थोडं काम करायला कमी लागेल. थोडा शॅडोचा कलर म्हणून मी थोडा सोडून देतो काय काही ठिकाणी. हे रंग एकमेकांमध्ये जरी मिसळले तरी याला तयार होताना तुमचं ड्रॉइंग चांगलंच दिसतं, म्हणून याला वॉटर कलरची मजाच ती असते की तुम्ही एकमेकांमध्ये रंग जरी मिसळले तर आता त्याला काही प्रॉब्लेम येत नाही की तुमचा बॉडी टोन जर हातामध्ये गेला कपड्यांमध्ये गेला तरी ते काही वेगळं दिसत नाही, कारण की हे जलरंग आहेत, हे पाणी एकमेकांमध्ये मिक्स होतंच, त्यामुळे याचं टेन्शन घ्यायचं नाही. आता ठीक आहे, आता पुढचं काम करायचं म्हटलं तर तुम्हाला आता मी झाड दाखवतो. झाडासाठी सगळ्यात सोपी आणि पहिली पद्धत, तुम्हाला येलो ऑकर हा रंग झाडामध्ये मूळ रंग काय असतो खोडाचा ब्राऊन कलर असतो, तर येलो अगर कलर आणि थोडं त्यात तुम्हाला येलो मिक्स करायचा आहे, क्रोम येलो असा लाईट टोन तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला झाडाला द्यायचा आहे खोडाला एक बेस टोन म्हणून त्याला आपण देऊन टाकू तो कलर. त्याच्याने काय होतं की तुमचं चित्र ना फ्रेश दिसतं, डल नाही होत नुसतंच. आला एक मी आता टाकला, त्यानंतर मी घेणार आहे ब्रंट सियाना, ब्रंट अंबर, ग्रे, ब्लू. आपल्याला जो हिशोबात कलर असेल त्या हिशोबात आपल्याला त्या कलरला डल बनवायचं, एवढं डोक्यात ठेवायचं आणि एक साईडला लाईट पकडून आपल्याला त्या चित्राला तुम्हाला डार्क टोन ठेवायचं. थोडासा इंडियन रेड घेतला मी, इंडियन रेडने तुम्हाला थोडा मातकट कलर असतो, थोडा मातीचा रंग हा, त्यामुळे तो झाडाचा एकदम ऍक्च्युअल रंग त्यामुळे तयार होतो. थोडं काही काही ठिकाणी मला कॉन्ट्रास्ट पाहिजे डार्क कलरचा, तिथे मी ब्लू आणि ग्रेचं काम चालू करतो थोडस ब्राऊन मध्ये मिक्स मध्ये, त्यामुळे तुमचं चित्र चांगल्या प्रकारे डायमेन्शन तयार होतं. ह्या एक वेगवेगळ्या पद्धती आहेत, ह्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात या झाड रंगवायच्या. नेचरमध्ये प्रत्येक झाड वेगवेगळ्या विशिष्ट आकाराचं वेगवेगळ्या विशिष्ट कलरचं असतं, तर त्याला असं काही रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही याच प्रकारे करा, पण त्यातल्या त्यात या प्रकारे केलं तर तुम्ही चांगलं होतं, अजून दिसायला पण चांगलं आणि तुमच्या चित्रामध्ये ते दुसरं अजून मार नाही खात तुमचं चित्र त्यामुळे. ओके, हे आपलं खोड झालं झाडाचं. आता त्यानंतर आपण आता याचं झाडाचं जे पण काम आहे पानांचं ते काम कसं करायचं, तर
तर लक्षात घ्या, कधीच तुम्हाला झाडाचं काम करताना आता झाड हे असं ठरलेलं नसतं की इथेच पान उगवेल आणि इथंच हे होईल, म्हणजे अगदीच काय खोडावर पान नाही उगवत, पण वरती त्याचा एक इनडिफिनिट शेप असतो, एकसारख्या शेपचं झाड कधी नसतं. त्यामुळे झाड एकदम रॅन्डम जेवढं कराल ते एक प्रत्येकाचं स्किल आहे की तुम्ही कशा प्रकारचं झाड दाखवतात. आता हे माझ्या याच्यात मी तुम्हाला एक प्रयत्न दाखवतो की आता कसं होईल बघूयात आपण. आता ते थोडं मी एक ऑलिव्ह ग्रीन कलर, सॅप ग्रीन कलर, या दोन कलर्स आपल्याला वापरायचे. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लाईट ग्रीन कलर वापरतात त्यामुळे तुमचं झाड दरवेळेस पूर्ण फक्त लाईट ग्रीन किंवा एकदम ब्राईट ग्रीन कलरचं असतं असं नसतं, त्यामुळे तुम्हाला कलर त्यात मध्ये वेगवेगळ्या छटा दाखवायच्या असतात. त्यामुळे मी हे डार्क टोन, लाईट टोन हे वेगवेगळे टोन त्यामध्ये टाकतोय. एकच टोन मध्ये काम करायचं नाही झाडात. तुम्ही नॉर्मली विरिडियन ग्रीन हा जर शेड वापरत असाल तर तो शक्यतो टाळा, त्याच्यामुळे चित्र असं लक्ष त्याच्याकडे जातं. तो कलरची व्हॅल्यू अशी आहे की तो नुसता लाईट आहे खूप, तो रंग तुमचा चित्र ओढून घेतो उगाच, तुमचं जिकडे लक्ष पाहिजे तिकडे जात नाही त्या गोष्टीमुळे. जेवढे रॅन्डम स्ट्रोक ठेवाल तुमच्या याच्यामध्ये ते तेवढं चांगलं दिसतं. आता जसं मी खाली जातो तो लाईट आकाशातला वरतून येतो, त्यामुळे मी वरच्या बाजूने लाईट कलर घेतो, थोडा लेमन येलो, क्रोम येलो या टोनमध्ये थोडंसं काम करायचं. शक्यतो लेमन येलोच यूज करा, क्रोम येलोनी थोडा डल होईल तो. काही काही ठिकाणी लाईट आला तरी चालेल, मग तो तुमचा प्रत्येकाचा याचा भाग येतो, स्किलचा, ऑब्झर्वेशनचा. थोडा ब्रेंड सियाना मिक्स करून सुद्धा तुम्ही जर सॅप ग्रीन किंवा ऑलिव्ह ग्रीन वापरलात तर तो सुद्धा सुंदर दिसतो काही वेळेस. एकंदरीत तुमचं फक्त झाडाचं काम नीट दिसलं पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा मी थोडस त्याच्या फ्लो मध्ये अजून थोडं काम करतोय. आता थोडं या प्रकारचं डार्क कलरमध्ये स्ट्रिपलिंग केलं तर थोडं त्याला रिअल इफेक्ट येतो झाडाला. या प्रकारचं काम केलं की मग हे पण घरी एक दोन वेळेस त्याची प्रॅक्टिस करून मगच तुम्ही एक्झामला प्रयत्न करायचा. ही टेक्निक जर जमली तर तिचा फायदा आहे, नाही तर उगाच चित्र अजून खराब होऊ शकतं. ओके, आता या पुढे आपण आता झाड तर तयार झालं, आता झाडाखाली आपल्याला मुलगा बसलेला आहे, त्यामुळे आता आपण बाकीचं बॅकग्राऊंड ते आपण आता करायला घेऊयात. आता आपण थोडं बॉडी टोनवर थोडं काम करून घेतोय की डार्क टोन कुठे कुठे, आता जिथून लाईट आलाय लाईटच्या अपोजिटला आपल्याला डार्क टोन टाकायचे आहेत तिथं मी थोडं टच मध्ये काम करतोय फक्त, जेणेकरून तुमच्या चित्राला डेप्थ तयार होईल. आता नेकच्या खाली शॅडो टाकली तर त्या गोष्टीमुळे काय होतं, नेक वरती येते आणि तुमच्या कामाला डायमेन्शन मिळतात त्या गोष्टीने.
तुम्हाला एकदम सिंपल मध्ये जास्ती काम नाही करायचं, थोडंसं, कारण की तुम्ही हे वेळेमध्ये करायला तुम्हाला महत्व आहे. तुम्ही काम किती करता त्याच्या वेळेमध्ये किती कम्प्लीट करतात त्याला महत्व आहे. आता आपण बॅकग्राऊंडचं काम करूयात. बॅकग्राऊंडला कसं काम करायचं त्या तुम्हाला दाखवतो. आता मी घेतलंय अल्ट्रामरीन ब्लू, घेतलाय अल्ट्रामरीन ब्लू आणि थोडासा ग्रे यांचं कॉम्बिनेशन केलं, त्यात किंचित ग्रीन टाकलं, तो एकदम असा लाईट टोन तयार झाला. तो एक आता ऑब्जेक्ट तुम्हाला लांब दिसलं पाहिजे त्यासाठी तो लाईट टोन बनवलाय. त्यात पण तुम्ही व्हेरिएशन दाखवतो, थोडा ब्राऊन ग्रीन मिक्स करून थोडा एकदम लांब असे डोंगर आहेत या हिशोबातला तो फील आणण्यासाठी मी हे रंग टाकलेत. यासाठी एकदम अजिबात कुठेच डार्क टोन वापरलेला नाहीये, एकदम पाण्याचे रंग सोडलेत फक्त मी. ओके आता त्यामागे आता आपल्याला थोडं पुढे पुढे काम करत घेतो. मी आता पुढे काम करत असताना थोडा आता ग्रीन कलर, थोडासा खूप ब्राईट कलर मागे वापरायचे नाहीत बॅकग्राऊंडला, त्याने काय होईल जर तुम्ही एकदम ब्राईट कलर मागे वापरले तर सगळं लक्ष त्या ब्राईट कलर्सवर जाईल आणि आपला मेन कंटेंट आहे तो बाजूला राहून जाईल. त्यामुळे एकदम जपून काळजीपूर्वक कलर टाकायचे आणि जितकं आपल्याला दूर दाखवायचं आहे त्या डेप्थ दाखवण्यासाठी काय करायचं ह्या गोष्टीचा विचार करून आपण काम करायचं कधी पण. लाईट ग्रीन कलर घेतलाय मी आता. त्यामध्ये एक ना छोटी लाईन सोडली मी व्हायची, ती दिसत असेल तुम्हाला. त्या लाईनचा मोटिव्ह असा आहे की त्या गोष्टीमुळे ना तुमच्या वातावरणात कुठे कुठे ग्राउंड आहे त्या ग्राउंडमध्ये लाईट पडलाय काही ठिकाणी, त्या ग्राउंडच्या लाईनसाठी आम्ही थोड्या गोष्टी सोडल्यात हा कलर. आता थोडा ब्रंट सियाना घेतला मी. ब्रंट सियाना मध्ये आता तुम्हाला याच याच्यामध्ये थोडा मी आता ग्राउंडचा कलर म्हणून ब्रंट सियाना कलर थोडा ऍड करतो काही काही ठिकाणी. कारण की ग्राउंड मध्ये थोडासा ब्राऊन कलर वगैरे असा आला पाहिजे टोन, त्यामुळे ते जरा चांगलं दिसतं तुम्हाला काम. त्यासाठी एकदम ब्राईट कलर असे यूज नाही केले आणि खूप पाणी पण नाही आहे आणि खूप कलर पण नाही आहे, एक प्रमाण आहे त्यांचं योग्य, त्या प्रमाणातच मी काम करतोय. आता जसं झाड इथे आलं, झाडाच्या खाली मी थोडा शॅडोचा पार्ट म्हणून थोडा डार्क ग्रीनिश ब्लू व्हायलेट कलर थोडा वापरतोय. त्या गोष्टीमध्ये तुमच्या चित्रात जिवंतपणा येतो, या थोड्या थोड्या गोष्टी असतात.
सेम टोन इकडे पुढे पण काम करून घेतो मी. लाईट एकदम लाईट येलो अकरचं काम आहे थोडं. या रंगाचे फक्त मी पाण्याचं वॉश पुढे येताना कलर थोडा ब्राईट कलर देतोय मी. थोडा त्यात पेपर नेहमी वॉश टाकताना उभा पकडायचा असतो पेपर. इकडून कुठून तरी असा लाईट ग्रीन कलर थोडासा आलाय. ओके आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आता या टाईपचं काम कम्प्लीट झालं. आता तुम्हाला मेन आता तुमच्या बाकी एलिमेंट्सवर काम करायचं. तुम्हाला हे तुमचं ग्राउंड तर कम्प्लीट झालं. आता आता मी बाकीच्या गोष्टींवर काम करतो. आता आपण मागच्या बॅकग्राऊंडमध्ये जे घरं वगैरे त्यांचे कौला वगैरे त्यासाठी मी ब्रंट सियाना आणि थोडासा इंडियन रेड असे थोडा ब्राऊन कलर असा तयार केलाय कौलांचा रंग. हे पूर्ण वॉश मध्ये आणि फ्लो मध्ये काम करायचं असतं तुम्हाला. तुम्हाला या गोष्टीसाठी खूप खास वेळ द्यायची गरज नाही कारण की तुम्हाला आउटलाईन साठी सुद्धा वेळ बाजूला काढून ठेवायचा असतो. या गोष्टीचा तुम्ही त्या विचार करून टाइम मॅनेजमेंट करूनच सगळ्या गोष्टी करायच्या. नाहीतर तुम्ही किती व्यवस्थित करतात त्याला महत्व नाही. तुमचं चित्र पूर्णच झालं नाहीतर आम्हाला चित्र कसं पूर्ण करता येईल फटाफट त्याच्यावर नेहमी लक्ष द्या. आता याच्या पुढे तुम्हाला बाकी गोष्टी कशा करायच्या ते दाखवतो. आता सीईटी एक्झामला तुम्हाला जो पेपर येतो तो पेपर काही वेळेस चांगला असतो पण मोस्ट ऑफ खूप खराब क्वालिटीचा पेपर येतो. त्यामुळे मी जो पेपर वापरतोय तो मी कार्ट्रेज पेपरपेक्षा सुद्धा खराब क्वालिटीचा कार्ट्रेज पेपर वापरतोय. त्यामुळे तुम्हाला कलरमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स दिसत असतील पण या गोष्टीचा सराव असणं गरजेचं आहे कारण की वेळेवर काय येऊ शकतं तुम्हाला एक्झामला त्याचा अंदाज नाही. त्यामुळे प्रॅक्टिस सगळ्या पेपरवर करायची ठेवा. Thank you.
एकदम दगड वगैरे दाखवून देतो, म्हणजे तुमच्या चित्रात जेवढ्या तुम्ही बाकी गोष्टी म्हणजे बॅकग्राऊंड वातावरण निर्मिती म्हणतात त्याला, बॅकग्राऊंडचं तुम्ही जसं त्यांचं इन्व्हायरमेंट क्रिएट करतात त्याला पण खूप एक स्पेशल मार्क्स असतात त्या गोष्टीला. आणि ती खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही वातावरण निर्मिती कशी करता, म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंट कसं क्रिएट करता तुमच्या चित्रामध्ये. तुम्ही जर शॅडो वगैरे ज्यावेळेस दाखवतात चित्रात त्यावेळेस चित्रात जिवंतपणा येतो, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा शॅडो वगैरे या गोष्टी टाळायच्या नाही येत आपल्याला काम करताना. आता हे मागचं आहे सगळं झाड वगैरे मागे दिसतंय घर, त्यामुळे याच्यावर मी जास्ती काम नाही करत, कारण त्याच्यावर जर मागे काम केलं मी तर मग व्हॅल्यू नाही राहणार पुढच्या कामावर का पुढे काम करायचे, त्यामुळे मागे जास्ती काम न करता मी आता जेवढं मला इथे करता येईल तेवढ्या गोष्टी मी वाढवतो आता थोड्याफार. मी ट्राय करतो की इकडून एक पायवाट दाखवायचा. पुढे डिसअपिअर केलं कारण की पुढे मला या गोष्टीचं वेगळं काम करायचं होतं. थोडं कॅटवर आता काम करतो मी. जास्ती वेळ आपल्याला खेळत नाही बसत या गोष्टी, तर फक्त त्यांचा ऍट द रिझल्ट दिसला पाहिजे की एक ते कॅट सारखी कॅट दिसली पाहिजे.
या प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे. अगदीच एकदम नाक कान डोळे तुम्हाला खेळत बसायचं नाहीये, त्या गोष्टी आउटलाईन मध्ये तुम्हाला करता येतात. ओके आता आपलं ऑलमोस्ट हे चित्र फायनल होत आलंय. आता बघा मी इकडे ना घर आहे, त्यामुळे घराच्या इथे मी थोडं डिटेल्स वाढवतो. आता हे बघा लाईटचे खांब असतात ना, त्या टाईपचे ते जरा खांब वगैरे मी आता ऍड करतो. थोडस त्यामध्ये जिवंत वाटतं चित्र, ह्या गोष्टी थोड्या थोड्या गोष्टी वाढवल्या की. ओके आता आपण चित्राला आउटलाईन करायची कशी ते बघूया. आता ह्या तुमच्या प्रेशर लाईन जसं तुम्ही स्केचिंग करतात त्याच प्रकारच्या रॅपिड लाईन तुमच्या चित्रामध्ये एक्सपेक्टेड असतात. आता येलो कलरचा शर्ट, तर येलो कलरच्या शर्टला मी एकदम जर ब्लॅक कलरची आउटलाईन टाकली तर ते चित्राला खूप कॉन्ट्रास्ट होईल आणि ते चित्राची मजा घालवेल पूर्ण. त्यामुळे थोडा ऑरेंज कलरमध्ये मी थोडा रेड किंवा ब्राऊन टाकला, त्यामुळे थोडी डार्क शेड तयार झाली आहे. त्याच्यामध्ये मी आता या शर्टला आउटलाईन टाकतोय आणि आउटलाईन नंतर हे चित्र किती कशाप्रकारे वरती येतं ते बघा तुम्ही. आता आउटलाईन एक खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्या ड्रॉइंग मध्ये. आणि त्यातली त्यात प्रेशर लाईन जे तुम्ही ड्रॉइंग करता स्केचिंग, त्या टाईपच्या प्रेशर लाईन तुमच्या ड्रॉइंग मध्ये म्हणजे तुमच्या आउटलाईन मध्ये आल्या पाहिजेत कधी पण, त्यामुळे चित्राला डायमेन्शन मिळतात तुमच्या. त्यानंतर मी परत थोडा डार्क टोन मध्ये जातो आणि थोड्या डार्क टोन मध्ये मी आता बाकीचा बॉडी टोनचं काम जे आउटलाईनचं चालू होतं त्या टाईप मध्ये थोडं काम करतो. आता डार्क टोन घेतलाय परत मी, आता बघा बुकला वगैरे मी त्या टाईपच्या आउटलाईन टाकल्या, पण आता मी जो आउटलाईनचा टोन होता
तो टोन मी आता इथे खाली नाही वापरू शकत, कारण की ऑलरेडी माझी डार्क ग्रे मध्ये पॅन्ट आहे, तर तिला मी अजून थोडं त्यातला डार्क शेड बनवलाय आणि त्याच्याने आउटलाईन टाकतोय, म्हणजे जेणेकरून ते आउटलाईनचं काम आपल्याला दिसेल. हे प्रत्येक वेळेस काम कसं करायचं याचा अंदाज आला तर तुम्ही व्यवस्थित ड्रॉईंग करू शकाल. आता बघा इथे मी त्या लाईन, मला ड्रॉईंग माहिती आहे कसं करायचं आहे, तर ड्रॉईंगच्या हिशोबात मी आउटलाईन टाकतो, जेणेकरून माझ्या याला तशी तो राऊंडिटीचा इफेक्ट येईल पॅन्टला सुद्धा. बऱ्याच जणांना पॅन्टमध्ये असा गुडघ्याचा पार्ट असतो, तिथे प्रॉब्लेम येतो की कसा काय गुडघा दाखवायचा. लेग्स वगैरे बोटांवर जास्ती काम नाही करायचं, म्हणजे नाही केलं तरी होतं, कारण की तुमचं बाकी गोष्टीकडे लक्ष जास्त आहे ना, त्यावेळेस तिथे ते कोणी लक्ष देत नाही. मग जर तुमचं ह्या गोष्टी बरोबर येत तर आता ऑलमोस्ट आपले फिगरला आउटलाईन तयार झालेली आहे. आता फिगरची महत्वाची आउटलाईन झाली की त्यानंतर चित्रात तुमचं मेन गोष्ट राहते बॅकग्राऊंड मध्ये थोडं काम. आता तुम्हाला एकच फिगर दाखवले मी करून, तर तुम्हाला ह्या पद्धतीने बाकी रंग कसे त्याचे फिगर्सला ह्याचे तुम्हाला आयडिया येऊनच जाईल. आता मी बाकी थोडं तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये कसे डिटेल्स टाकायचे थोड्याशा त्या दाखवतो. तर झाडामध्ये मी थोडं काम करतोय, झाडाच्या खोडावर थोडं काम, झाडाच्या थोड्या रेषा वगैरे असतात त्या टाईपचं थोडंसं काम करतो बुंद्यावर त्याच्या. आणि झाडाला पण राऊंडिटी येते थोड्याशा काम केल्याने. काम खूप थोडं असतं पण त्या गोष्टीमुळे खूप चांगले तुम्हाला त्यात रिझल्ट बघायला मिळतो. थोड्या थोड्या गोष्टी तुम्ही अशा ऍड करत जायच्या. आता एक दोन अशा फांद्या बाहेर आल्या आहेत, रॅन्डम असतात ना झाडाला त्या फांद्या, त्या तुमच्या थोड्याशा बाहेर आलेल्या दाखवायच्या अशा त्या. नंतर आता थोडस गवतावर वगैरे काम केलं. गोलू याचे कलर बघितले कसे टाकलेत तू? हॅलो, हा तुमचा टिफिन बॉक्स. हा तुमचा टिफिन बॉक्सचा पट्टा. शॅडो
तर तुम्हाला थोडं बॅकग्राऊंडमध्ये जास्ती करून बॅकग्राऊंडमध्ये कामच करायचं नाही, कारण की ते तर आपण तिथं आउटलाईन टाकला बॅकग्राऊंडमध्ये का सगळं तुमचं आउटलाईनमुळे तुमचं चित्राचं काम होऊन जातं की बाबा तुमचं झाड बीट वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, आउटलाईनच टाकायचं नाही आलं. त्याला आउटलाईन टाकला तर तुमचा त्याचा थ्री डी लुक निघून जातो त्याचा एकदम नॉमिनल. कुठेतरी लाईन टच केल्या नाही केल्या अशा टाईपचं काम करायचं. जर आउटलाईनचं काम केलं तर तुमचा डेप्थचा इफेक्ट सगळा निघून जातो. त्यामुळे शक्यतोवर इकडे आउटलाईनचं काम करायचं टाळायचं, पण जिथं आवश्यक आहे तिथे थोडासा स्पीड लाईन टाकायचा. एकदम स्पीड लाईन टाकल्या की त्या लाईनमुळे त्याला पूर्ण चित्रात गेटअप येतो पूर्ण.